आपले मराठी आय क्यू जी केमध्ये स्वागत आहे. आज आहे 15 एप्रिल 2020 आणि 15 एप्रिल 2020 निगडीत जेवढे पण करंट अफेअर्स आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आजच्या करंट अफेअर्सची PDF लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तेथून तुम्ही ती डाउनलोड करू शकता. तर आता आपला पहिला प्रश्न पाहूया. अलीकडेच प्रसार भारतीने जुने TV कार्यक्रम दाखवण्यासाठी कोणता नवीन चॅनल सुरू केला? तर आत्ता प्रसार भारतीने जुने TV कार्यक्रम दाखवण्यासाठी DD रेट्रो हा नवीन चॅनल सुरू केला आहे. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, DD मेट्रो. जेवढे पण TV कार्यक्रम आहेत, जसे की रामायण आहे, महाभारत आहे, चाणक्य आहे, शक्तिमान आहे, अशा प्रकारचे जेवढे पण फेमस TV कार्यक्रम आहेत त्यांना आता पुन्हा दाखवले जाणार आहे. आणि त्याच्यासाठी प्रसार भारतीने एक नवीन TV चॅनल सुरू केला आहे, त्याचं नाव आहे DD रेट्रो. आता हे प्रसार भारती काय आहे? तर देशातील सार्वजनिक ब्रॉडकास्टर आहे. काय आहे? तर सार्वजनिक ब्रॉडकास्टर. याची स्थापना कधी झाली? तर 1997. मुख्यालय कुठे आहे? दिल्लीमध्ये. आणि सध्याचे वर्तमान CEO कोण आहे? तर शशी शेखर. या प्रश्नापासून तुम्हाला एवढी माहिती मिळते. आता आपला पुढचा प्रश्न पाहूया. अलीकडेच कोणी युक्ती या वेब पोर्टलची सुरुवात केली? तर आत्ता MHRDने युक्ती या वेब पोर्टलची सुरुवात केली, म्हणजेच मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सुरुवात केली आहे. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, MHRD. आत्ता मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या जेवढ्या पण मोहिमा आहेत आणि जेवढे पण ते प्रयत्न करत आहेत, तुम्हाला माहितच असेल मनुष्यबळ विकास मंत्रालय आत्ता COVID-19 अनेक मोहिमा सुरू केल्या आहेत, तसेच काही प्रयत्न पण करत आहे. यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक युक्ती नावाचे वेब पोर्टल सुरू केले आहे. तुम्हाला आता युक्तीचा फुलफॉर्म लक्षात ठेवायचा आहे. तर युक्तीचा फुलफॉर्म काय आहे? तर यंग इंडिया कॉम्बॅटिंग कोविड विथ नॉलेज टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन. पुन्हा एकदा रिपीट करतो, यंग इंडिया कॉम्बॅटिंग कोविड विथ नॉलेज टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन. तर तुम्हाला हा फुलफॉर्मसुद्धा लक्षात ठेवायचा आहे. तसेच आत्ता प्रेझेंट टाईमला मनुष्यबळ विकास मंत्री आहेत रमेश पोखरियाल निशंक. तुम्हाला या प्रश्नापासून एवढी माहिती मिळते. आता आपला पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील कोणत्या शहरात COVID-19 होम डिलिव्हरी हेल्पलाईन सुरू केली आहे? तर आत्ता भारतातील बेंगलोर शहरात COVID-19 होम डिलिव्हरी हेल्पलाईन सुरू केली आहे. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, बेंगलोर. ही हेल्पलाईन बेंगलोरमध्ये सुरू केली आहे. आता जर कोणी व्यक्ती जसे की बेंगलोरमध्ये राहत असेल, त्याला कोणतीही आवश्यक वस्तू पाहिजे असेल, जसे की दुकानातील सामान असेल, औषधे असतील, फळे असतील, भाजीपाला असेल, हे सर्व आवश्यक वस्तू आहेत. या सर्व वस्तू त्यांना हव्या असतील तर ते या हेल्पलाईन थ्रू त्यांना घरपोच मिळतील. तर ही सेवा बेंगलोरने सुरू केली आहे. आता आपला पुढचा प्रश्न पाहूया. अलीकडेच टीम ब्रूक टेलर यांचे निधन झाले, ते कोण होते? तर टीम ब्रूक टेलर हे एक प्रसिद्ध कॉमेडियन होते. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, कॉमेडियन. हे होते टीम ब्रूक टेलर. त्यांचे अलीकडेच निधन झाले. हे एक फेमस ब्रिटिश कॉमेडियन होते. 1970s त्यांचे दोन कार्यक्रम खूप प्रसिद्ध झाले होते. पहिला होता द गुडीज आणि दुसरा होता I am sorry I have not clue. हे यांचे फेमस शो होते आणि आत्ता यांचे निधन झाले आहे. तर तुम्हाला यांचे नाव लक्षात ठेवायचे आहे. आता आपला पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या देशाच्या माजी गोलकीपर पीटर बोनेटी यांचे निधन झाले आहे? तर आत्ता इंग्लंड देशाच्या माजी गोलकीपर पीटर बोनेटी यांचे निधन झाले आहे. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, इंग्लंड. हे इंग्लंडचे प्रसिद्ध फुटबॉल गोलकीपर होते आणि 1946 इंग्लंडने वर्ल्ड कप जिंकलेला होता. तेव्हा त्या टीममध्ये पीटर बोनेटी यांचा सहभाग होता. तर या प्रश्न तुम्हाला यांचे नाव लक्षात ठेवायचे आहे. आता आपला पुढचा प्रश्न पाहूया. अलीकडेच IMF बाह्य सल्लागार समितीमध्ये कोणाला समाविष्ट करण्यात आले आहे? तर आत्ता IMF बाह्य सल्लागार समितीमध्ये रघुराम राजन यांना समाविष्ट करण्यात आले आहे. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, रघुराम राजन. हे आहेत रघुराम राजन. हे RBI माजी गव्हर्नर होते. हे 3 वर्ष RBI गव्हर्नर होते. आत्ताच IMF COVID-19 जगाच्या अर्थव्यवस्थेवर जो इफेक्ट पडत आहे त्याच्यासाठी एक बाह्य सल्लागार समिती बनवली आहे आणि यात रघुराम राजन यांचा समावेश करण्यात आला आहे. आता IMF म्हणजे काय? तर IMFचा फुलफॉर्म आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. याची स्थापना कधी झाली? तर 1946. मुख्यालय कुठे आहे? तर Washington DC. आणि सध्याचे MD कोण आहे? तर क्रिस लिना. तसेच आत्ता IMFमध्ये प्रेझेंट टाईमला किती देश आहेत? तर 189. आता आपला पुढचा प्रश्न पाहूया. अलीकडेच सॅनिटायझर टनेल सुरू करणारे भारतातील पहिले रेल्वे स्टेशन कोणते आहे? तर सॅनिटायझर टनेल सुरू करणारे भारतातील पहिले रेल्वे स्टेशन आहे अहमदाबाद. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, अहमदाबाद. तर आत्ता सॅनिटायझर टनेल आहे तरी काय? तर यात सेन्सर लावले आहेत, जसे की एखादा व्यक्ती या टनेलमध्ये प्रवेश करताच सेन्सर ऑन होतील आणि त्या व्यक्तीवर केमिकलचा फवारा सुरू होईल, त्याच्यामुळे तो व्यक्ती पूर्णपणे सॅनिटाईज होऊ शकेल.
तर या प्रश्नाचे तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी अहमदाबाद. आता आपला पुढचा प्रश्न पाहूया. G20 ऊर्जा मंत्र्यांच्या अलीकडेच झालेल्या बैठकीत कोणत्या देशाला ऊर्जा वापराचे मुख्य केंद्र म्हणून घोषित केले आहे? तर आत्ता G20 ऊर्जा मंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत भारत देशाला ऊर्जा वापराचे मुख्य केंद्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी भारत. या बैठकीत अशी चर्चा झाली आहे की कोणता देश किती ऊर्जा निर्माण करतो आणि ती ऊर्जा किती वापरतो आणि टार्गेट काय होते, तर या दोन्हींमधील फरक काढायचा आहे. तर भारताला ऊर्जा वापराचे मुख्य केंद्र म्हणून घोषित केले आहे. तसेच आत्ता G20 व्हर्च्युअल समिती होती, त्याची अध्यक्षता कोणी केली, तर सौदी अरेबियाने. आता आपला पुढचा प्रश्न पाहूया. अलीकडेच महाबळेश्वर MS कोणत्या बँकेचे नवीन MD आणि CEO म्हणून नियुक्त करण्यात आले आहे? तर आत्ता महाबळेश्वर MS हे कर्नाटक बँकेचे नवीन MD आणि CEO म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कर्नाटक बँक. हे आहेत महाबळेश्वर MS आणि हे पुन्हा एकदा कर्नाटक बँकेचे MD आणि CEO म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. आता कर्नाटक बँकेची स्थापना कधी झाली होती, तर 1924. मुख्यालय कोठे आहे, तर मंगळोरमध्ये. आणि सध्याचे MD आणि CEO कोण आहेत, तर महाबळेश्वर MS. तसेच एकदा या बँकेची परीक्षेत टॅगलाईन विचारण्यात आली होती. तर टॅगलाईन काय आहे, तर युअर फॅमिली बँक अक्रॉस इंडिया. काय, तर युअर फॅमिली बँक अक्रॉस इंडिया. आता आपला शेवटचा प्रश्न पाहूया. अलीकडेच कोरोना व्हायरसमुळे संयुक्त राष्ट्रांनी जागतिक अर्थव्यवस्था किती टक्के कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे? तर आत्ता कोरोना व्हायरसमुळे संयुक्त राष्ट्रांनी जागतिक अर्थव्यवस्था 1% कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 1. आत्ता कोरोना व्हायरसमुळे अनेक देशांनी त्यांच्या सीमा बंद केल्या आहेत, त्यामुळे इम्पोर्ट एक्सपोर्ट होऊ शकत नाही आणि अर्थव्यवस्थेवर खूप मोठा परिणाम पडणार आहे. त्यामुळे युनायटेड नेशनने संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये 1% कमी येण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर आता हा अंदाज कोणी केला आहे, तर संयुक्त राष्ट्राने. आता संयुक्त राष्ट्राची स्थापना कधी झाली, तर 24 ऑक्टोंबर 1945. त्यामुळे दरवर्षी 24 ऑक्टोंबर हा दिवस संयुक्त राष्ट्रे दिवस म्हणून साजरा करतात. तसेच मुख्यालय कोठे आहे, तर न्यूयॉर्कमध्ये. आणि सध्याचे सेक्रेटरी जनरल कोण आहे, तर अँटोनियो गुटेरस. आता आपल्या कालच्या प्रश्नाचे उत्तर पाहूया. अलीकडेच जाहीर झालेल्या फिफा रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर कोण आहे? तर अलीकडेच जाहीर झालेल्या फिफा रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर आहे बेल्जियम. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी बेल्जियम. बेल्जियम 1 नंबरला, 2 नंबरला फ्रान्स, 3 नंबरला ब्राझील. आणि जवळपास सर्व विद्यार्थ्यांनी याचे बरोबर उत्तर दिले आहे. मोस्टली विद्यार्थ्यांनी प्रश्नाचे उत्तर डिटेल्समध्ये लिहिले आहे. आणि परत एकदा सांगतो की तुम्हाला प्रश्नाबद्दल जेवढी माहिती आहे ती सर्व लिहित जावा, कारण की तुम्ही जे लिहिता त्याला तुम्ही कधीच विसरू शकत नाही. आता तुम्हाला आजच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे. अलीकडेच आंतरराष्ट्रीय पेटेंटमध्ये सगळ्यात जास्त अर्ज करणारा देश कोणता बनला आहे? 4 पर्याय दिले आहेत, बरोबर पर्याय कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला, हेल्पफुल वाटला, तर तुम्ही या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपल्याजवळ जेवढे पण स्टडी रिलेटेड व्हॉट्सअप, टेलिग्राम, फेसबुक ग्रुप असतील तेथे शेअर करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.